माननीय अध्यक्ष महोदय, हे जे वर्तक नगरचं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये टेंडर झालं, सगळं फायनल व्हायला आलं आणि त्याच्यामध्ये स्क्वेअर फीटचं बंधन आलं, तर पोलिसांचं म्हणणं पडलं की घरं द्या, थोडी कमी स्क्वेअर फीटची दिली तरी चालतील पण प्रकरण मिटवून घरं आम्हाला ताब्यात द्या. त्याच्यामुळे माझी आपल्याला अशी विनंती आहे की हे हा प्रकल्प जर फिजिबल करायचा असेल आणि पुढे न्यायचा असेल तर तेव्हाचे डीजी जे होते हाऊसिंग फणसाळकर साहेब, त्यांनी हा प्रस्ताव ठेवला होता, त्याच्यावर अंतिम निर्णय ही करण्याची वेळ आली होती पण तेवढ्यात सगळं ठूस झालं. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून 500 स्क्वेअर फीट ऐवजी 450 मिळत असेल पण कमीत कमी तो प्रश्न तर कायमचा मिटेल, तो हँगिंग राहिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी मंत्री अध्यक्ष महोदय की साधारण 5,521 सदनिका आहेत, पुढच्या काळ येणाऱ्या काळामध्ये साहेब रेसिडेन्शियल अकोमोडेशन फॉर कॉन्स्टेबलरी हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. कारण का आपण साहेब जरा थोडं गृहमंत्रालयाने टाईट होण्याचं कारण आहे की रिटायर होणाऱ्या माणसाला 3 महिन्यात ते घर सोडलंच पाहिजे. आता होणार काय साहेब तुम्हाला लक्षात आणून देतो मी, खास करून हे दोन तीन गोष्टीमध्ये आहे. घाटकोपरचं जे पंतनगर पोलीस स्टेशन आहे त्याच्यावरची जी सगळी घरं आहेत ती 50-50 वर्ष त्या हवालदारांच्या ताब्यात. आता आपण काय करणार? आमचं तेव्हा जेव्हा आम्ही निर्णय घेतलेला तेव्हा एकत्रित विकास करायचा आणि घाटकोपरमध्ये पोलिसांचा 12 एकर भूखंड आहे त्याचा वापर करून हे 5,521 जी घरं आहेत ती तुम्ही भा म्हणजे तुमचे क्वार्टर्स म्हणून घ्यायची आणि साधारण एक कठोर निर्णय घेऊन की बाबा 50 वर्ष जे आहेत ते ठीक आहेत पण सगळ्यांनाच 10-11-12 वर्ष रिटायर होऊन झाली सगळ्यांनाच घर द्यायला लागलो तर मला वाटतं महाराष्ट्र सरकारमध्ये एकही घर आपल्याला राहणार नाही जे आपण करंट कॉन्स्टेबलरीला देऊ शकू. मला वाटतं याबाबत आपण निर्णय घ्यावा आणि आज कमीत कमी वर्तक नगर क्लिअर करून टाका. गेले 1.5 वर्ष ती फाईल माडामध्ये फिरते, 1.5 वर्ष ठूस झालाय त्याला ठोस निर्णय घेऊ पुढे जाऊ आता. आणि मगाशी आपण नव्हता मी त्या संदर्भात सांगितलंय तात्काळ आपण त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो आपण करू, त्याला कुठेही हँगिंग आपण ठेवणार नाही. दुसरा विषय जो आपण म्हणला तो अतिशय योग्य आहे. आपल्याला पोलिसांना मालकी हक्काची घरं पण द्यायची आहेत पण ती सगळीकडे देता येतील हे शक्य नाही आहे. सेवा जे काही त्यांचे जे घरं आहेत ते सगळे जर आपण मालकी हक्कात कन्वर्ट केले तर आपल्याकडे आता आपण नवीन 18,000 लोकांना घेतोय त्यांचा आपण काय करणार असा प्रश्न आपल्याकडे तयार होईल. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याकडे ऍडिशनल लँड असेल, ज्या ठिकाणी आपल्याकडे वेगळा FSI असेल, अशा ठिकाणी त्यांनी गृहनिर्माण संस्था तयार केली तर त्याला सगळ्या सवलती आपण देऊ, त्याला आपण स्टॅम्प ड्युटीचा व्यवहार देऊ, त्याला अजून आपण कर्ज देऊ, त्याला काही इंटरेस्ट सबवेन्शन देऊ, अशा अनेक योजना आपल्या त्या सगळ्या योजना आपण करू आणि त्यांनाही त्या संदर्भात मालकी हक्काची घर तिथे तयार करायची परवानगी देऊ. लक्षवेधी क्रमांक 7 लक्षवेधी क्रमांक